माझ्या आयुष्यामध्ये मी असे 3 डिसिजन्स घेतले ज्याने माझं कम्प्लीट आयुष्य बदलून टाकलं. हो, मी खूप मोठा आहे किंवा मी हजारो कोटीचा मालक आहे, बिलकुल नाही. मी माझं उदाहरण देण्याचं एकमेव कारण, मी तुम्हाला बऱ्याच मोठमोठ्या लोकांची उदाहरणं देऊ शकतो. रतन टाटा साहेब असतील किंवा धीरूभाई अंबानी साहेब असतील, मोठमोठी उदाहरणं, मोठमोठ्या केस स्टडी मी सांगू शकतो. इवन मी काही लोकांच्या केस स्टडी बनवलेत सुद्धा, बट त्याशी तुम्ही रिलेट नाही करू शकत. का? तर कारण शून्यातून विश्वनिर्मिती करणं आणि एका सर्टन लेवलपर्यंत आपल्यासोबत ते मॅच करणं हे आपल्याला जमतं. बट जर हजारो लाखो कोटीचा मालक आणि त्याचा जीवन प्रवासाबरोबर स्वतःला जर रिलेट करायचं म्हटलं तर थोड्याशा अडचणी येतात. पण मी असे कोणते 3 डिसिजन घेतले ज्याचा वापर माझ्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाला, ज्याने माझं जीवन बदलून टाकलं, आयुष्य बदलून टाकलं? जर मी ते डिसिजन घेतले नसते तर कदाचित आज मी तुमच्यासमोर बोलू शकलो नसतो किंवा मी इथे नसतो. तर कुठले डिसिजन्स आहेत ते आपण बघणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. माझ्या आयुष्यामधला पहिला महत्त्वाचा डिसिजन तो म्हणजे जॉब करण्याचा. तुम्ही म्हणाल मोठमोठ्या लोकांचं ध्येय असतं किंवा तुमचंही ध्येय असेल जॉब सोडून मला स्वतःचा बिझनेस करायचा आहे, पण तू म्हणतोय की जॉब करण्याचा डिसिजन योग्य होता. बिलकुल असं मी म्हणणार नाही, कारण तो डिसिजन मी घेतला म्हणूनच माझं जीवन सुखकर आणि समृद्ध आणि अर्थपूर्ण बनत गेलं. याचं कारण मी थोडंसं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा मला जॉब लागला 5000 रुपये सॅलरी होती, ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, 2 व्हिडिओमध्ये मी ते डिस्कससुद्धा केलेलं आहे आणि तुमच्या कमेंट पण आल्या होत्या, सगळी सॅलरी आपण इन्व्हेस्ट करू शकतो का, ज्यामध्ये मी सांगितलं होतं माझ्या आयुष्यामधले पहिले 1 कोटी मी कसे कमवली. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, हवं तर तो व्हिडिओ पाहू शकता. त्यामध्ये मी कम्प्लीट सॅलरी माझी इन्व्हेस्ट करत होतो. का? तर ते मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करेन. सुरुवातीला जेव्हा मला 5000 सॅलरी होती तेव्हा बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं, इवन माझ्या घरच्यांचं सुद्धा म्हणणं होतं की एवढ्या कमी पगाराची नोकरी करून काय फायदा, तू पहिला आपलं जे शेत आहे ते सांभाळ, शेतामधून खूप चांगलं उत्पन्न येतं, 3-4 लाख 5 लाख रुपये तू असंच मिळवू शकतो, 25-30-50 हजारपर्यंत सॅलरी जाऊ शकते, पण विनाकारण 5000 वर एवढ्या लांब जायचं, पेट्रोलचा खर्च, इतर सगळा खर्च, हार्डली 2-3 हजार पण शिल्लक राहणार नाहीत, त्याचा तुला काय फायदा. विनाकारण खर्च नको करू, वेळ वाया नको घालवू, शहाणा असलास तर वडिलोपार्जी जी थोडीफार आपली शेती आहे तीच कर, जेणेकरून 20-25 हजार 15 हजार तरी इझिली तुला मंथली सॅलरी मिळू शकते. ॲक्च्युली शेतामधून आपल्याला इयरलीच उत्पन्न मिळतं, पण एक इन जनरल तुम्हाला सांगतोय की 15-20 हजार पर मंथ सॅलरी त्यामधून पडू शकते. पण मी तो डिसिजन नाकारला, घरातल्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि पुढे मी कंटिन्यू करू लागलो. सॅलरी वाढत गेल्या, सगळ्या गोष्टी होऊ लागल्या. आता बऱ्याच लोकांच्या कमेंट काय होत्या की तुम्ही सगळी सॅलरी कशी इन्व्हेस्ट करू शकता, पोटाला काय करणार. अरे यार, मी त्यावेळी बॅचलर होतो, ऑब्व्हियस आहे माझी थोडीफार शेती होती, इतर माझे इन्कम सोर्सेस होते, त्यावेळी सुद्धा आम्ही सिम कार्ड विकायचो, त्यासोबतच माझी वेबसाईट होती, ॲप होती, बऱ्याच गोष्टी आम्ही करत होतो. नवीन नवीन गोष्टीमध्ये छोटे मोठे अर्निंग सोर्स जनरेट होत होते, 5000, 10000, 3000, 2000 असं प्रत्येक क्षेत्रातून मिळकत होती आमची. सोबतच महत्त्वाचा इन्कम सोर्स म्हणजे ऑलरेडी शेती आहे, शेतीवर घर चालतंच यार, ऑलरेडी माझं घर त्यावरच चालत होतं, लहानाचा मोठा मी शेतीवरच झालोय, त्यामुळे माझ्या नोकरीतला पैसा मला घरात द्यायलाच लागेल किंवा मला त्याशिवाय जगणं मुश्किल होईल असं बिलकुल नव्हतं. त्यामुळे मी जॉब करण्याचा डिसिजन घेतला आणि जॉब करत करत हळूहळू ग्रो होत गेलो आणि एक सर्टन अमाऊंट मी साठवण्याचं ठरवलं होतं. मला बिझनेस करायचा आहे ना, ऑलरेडी माझ्याकडे बँकिंग नाही, मोठ्या बापाचा मी मुलगा नाही, हजारो कोटी किंवा 10-20 कोटी रुपये बापांनी साठवून ठेवलेत, निवांत मी एन्जॉय करतोय अशा बिलकुल गोष्टी नव्हत्या, अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे जॉब करणं भाग होतं, एक सर्टन अमाऊंट मी ठरवली होती, ही अमाऊंट आपण कमवायची जी फक्त माझ्या आई वडिलांच्या नावे असेल आणि ती आजही त्यांच्याच नावे आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगतोय. आता त्या अमाऊंटमुळे काय होईल, जरी माझ्या बिझनेसवर काही परिणाम झाला, माझा इन्कम सोर्स डाऊन झाला, मी सक्सेसफुल होऊ शकलो नाही, तर त्याचा परिणाम माझ्या फॅमिलीवर होणार नाही याची मी पहिली काळजी घेतली. एक सर्टन अमाऊंट मी इन्व्हेस्ट करून ठेवली त्यांच्या नावाने, जेणेकरून मला भीती नव्हती की आई वडिलांचं पुढं काय होईल. भले मी 1 रुपयाही घरी नाही दिला ना, तरी 4-5 वर्ष बघायची गरज नाही एवढी तरी कमाई मी करून ठेवली होती त्यांच्यासाठी. आणि त्यानंतर मी बिझनेससाठी जे काही लागेल त्यासाठी मी काम करू लागलो आणि बिझनेस ग्रो होण्यासाठी जे लागणार आहे, ज्या भांडवलाची गरज आहे, ज्या नॉलेजची गरज आहे, ते मिळवू लागलो आणि तिथून पुढे मी डिसिजन घेतला जॉब सोडण्याचा. दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय तो म्हणजे घर न बांधण्याचा. स्वतःचं घर सर्वात मोठं न बांधण्याचा, ड्रीम हाऊस पूर्ण न करण्याचा.
हा सगळ्यात मोठा निर्णय म्हणू शकता का? तर तुम्ही आणि परत म्हणाल की अरे यार घर तर हवं ना, प्रत्येक मिडल क्लास व्यक्तीचं स्वप्न असतं स्वतःचं घर असावं, छोटंसं असेल, मोठं असेल, मीडियम असेल, जे असेल स्वतःचं असावं, माझं असावं, एक आलिशान असावं ज्यामध्ये माझी सगळी स्वप्न पूर्ण झालेली असतील, मी एक सुखाचा आनंदाचा घास त्या घरामध्ये खाईन. बिलकुल तुमचं बरोबर आहे आणि माझंसुद्धा स्वप्न आहे की माझं स्वतःचं घर असावं, पण मी जर ते त्यावेळी बाय केलं असतं तर काय होऊ शकलं असतं? सिम्पल फंडा आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, जर मी लोन केलं असतं, आता घर बांधायचं इझिली मला लोन मिळालं असतं कारण मी जॉब करत होतो, जॉब करताय ना इझिली लोन मिळतं कारण त्यांना माहिती आहे तुम्ही कुठं जाऊ शकत नाही, पण बिझनेस करत असाल आणि लोन मागायला गेलात तर हजार फेऱ्या माराव्या लागतील लोनसाठी, पण जॉब करणाऱ्याला इझिली लोन मिळतं. पण मी लोन घेतलेलं नाही, थोडंसं स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. फॉर एक्झाम्पल, एक 50 लाखाच्या आसपास घर बांधण्यासाठी ॲव्हरेज खर्च येतो. जर आपलं ड्रीम होम असेल, मीडियम लेवलचं असेल, तर जागेसाठी 10-15 लाख रुपये तुम्हाला इझिली पे करावे लागतील आणि कन्स्ट्रक्शनसाठी 35-40 लाख रुपये इझिली पे करावे लागतील मीडियम घरासाठी, तरच तुमचं स्वप्न पूर्ण होईल. किंवा फ्लॅट जरी घ्यायचा असेल चांगल्या एरियामध्ये, कोल्हापूर पुणे सिटीमध्ये, तरी 50 लाख रुपये मोजावे लागतात. मुंबईची गोष्ट करत नाही, कोटीमध्ये जातात त्या गोष्टी, पण जनरली सांगतोय मी एक ॲव्हरेज पकडतोय. 50 लाख रुपये आपण घरासाठी जर स्पेंड करणार असेल तर या कॅल्क्युलेटरवर तुम्ही बघू शकता. 5 लाख रुपये मी डिपॉझिट देईन, माझ्याकडे जर सेव्हिंग असेल तर त्यामधले 45 लाख रुपयाचं मला लोन करावं लागेल आणि हे 45 लाख रुपये 8% दराने जरी मी लोन घेतलं तर 10 वर्षासाठी 54,000 रुपयाचा हप्ता मला भरावा लागेल, EMI भरावं लागेल. दॅट इज पॉसिबल, नेक्स्ट टू इम्पॉसिबल. सो दॅट मला एक काम करावं लागेल, याची टर्म वाढवावी लागेल आणि ती 20 वर्ष करावी लागेल. 20 वर्ष केल्यावर काय होईल हे तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. 45 लाख आहेच अमाऊंट आहे तशी इकडे बघू शकता, 8% व्याजदर आहे. इकडे मी केलं 20 वर्ष तर मला 37,460 रुपयाचा EMI भरावा लागेल. बरं, ही गोष्ट कधी होईल? सुरुवातीला मी जर 5,000 जॉब करतोय तर एवढं मोठं लोन मिळेल का? 100% मिळणार नाही. जेव्हा माझी सॅलरी 40-50 हजार होईल, 50,000 नंतर मला हे लोन मिळू शकतं, त्यामधले 37,000 असेच निघून जातील. पण जर मी लोन केलं तर मी स्वतः बिझनेस करू शकतो का? 100% नाही. मी इकडे 20 वर्षासाठी अडकून पडलो हे लिहून ठेवा. का? कारण 20 वर्ष लोन जर मी केलं असेल तर मी जॉब सोडू शकत नाही, जॉब सोडला तर मी EMI भरू शकत नाही, EMI नाही भरले तर माझं ड्रीम होम लिलावामध्ये कन्वर्ट होईल, तिकडे दुसरी लोकं लिलाव करून विकून टाकतील आणि विनाकारण माझा लॉस होईल ते होईल, इज्जतीचा फालुदा होईल तो होईल, घरातल्यांच्या नजरेत मी पडेन ते सुद्धा होईलच, अशा अनेक गोष्टी होतील. समजा तरी सुद्धा तुम्ही फ्लॅट घेतला किंवा घर बांधलं, तुम्हाला बिझनेस करायचा नाही, मला बिझनेस करायचा होता यासाठी मी ते केलं नव्हतं, सगळ्या गोष्टी बाजूला जाऊ देत, पण तुम्ही जर डिसिजन घेतला घर बाय करण्याचा सॅलरी कमी असताना, तर काय होऊ शकतं हे थोडंसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. 50 लाखाचं घर, 5 लाख रुपये तुम्ही डाऊन पेमेंट भरला असेल आणि 45 लाख रुपयाचं तुम्ही लोन केलं, असं मिळून 50 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. जर तुम्ही रिसर्च बघितला तर तुम्ही इकडे बघू शकता, ऑन पेपर आहे घराच्या व्हॅल्यूमध्ये, जे नॉर्मली आपण इन्व्हेस्ट करतो त्या घरामध्ये जे ॲप्रिशिएशन होतं ते 6.10% होतं, म्हणजे जवळपास 6% पर इयर ग्रोथ तुम्हाला पाहायला मिळते. 1 वर्षानंतर तुमच्या घराची किंमत होईल 53 लाख रुपये, दुसऱ्या वर्षी होईल 56 लाख रुपये, हे इन अँड ॲव्हरेज मी तुम्हाला सांगतोय. असं नाही की अचानक तुम्हाला 53 लाख होणारच, कदाचित ते कोणी 50 लाच मागेल, कोणी 45 लाख मागेल. डिपेंड ऑन द सिच्युएशन, डिपेंड ऑन द लोकेशन, डिपेंड ऑन द क्वालिटी, बऱ्याच पॅरामीटर्स त्यामध्ये असतात. बट मी एक एक्झाम्पल देतोय, ॲव्हरेज या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट केलेल्या आहेत रिसर्च करणाऱ्यांनी. बरं, यामध्ये जर असंच आपण कॅल्क्युलेट करत गेलो, 10 वर्षानंतर तुमच्या घराची व्हॅल्यू बनेल 90 लाख रुपये, इन्व्हेस्ट केलेत फक्त 50 लाख रुपये, आणि 20 वर्षानंतर जर तुम्ही त्याची व्हॅल्यू बघितली तर तुम्हालाही वाटेल खूप छान गोष्ट आहे ही. 1,63,00,000 रुपये याचं व्हॅल्युएशन होऊ शकतं 20 वर्षानंतर, खूप चांगली अमाऊंट तुम्हाला मिळेल. पण खरंच हे इन्व्हेस्ट करणं योग्य आहे का? ॲक्च्युली थोडंसं कॅल्क्युलेशन करण्याचा मी डिसिजन घेतला आणि त्यावेळी मी कॅल्क्युलेशन करून बघितलं जे तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन झालं 1,63,00,000 रुपये. जस्ट इमॅजिन, मी इमॅजिन करतोय, माझा EMI होता 37,640, जसं मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलं आहे, कारण प्रत्येक महिन्याला मी 37,640 रुपये भरतोय.
टोटल 20 वर्षानंतर माझे गेले 90,33,600 रुपये आणि डाऊन पेमेंट मी भरलं होतं 5,00,000 रुपये. शेवटी माझ्याकडे शिल्लक राहतात 68,00,000 रुपये. हे 68,00,000 रुपये म्हणजेच माझं नेट प्रॉफिट असेल, कारण डाऊन पेमेंट, EMI या सगळ्या गोष्टी मी वजा केल्या. शेवटी मला शिल्लक राहिले 68,00,000 रुपये. मग हा चुकीचा डिसिजन आहे का? बिल्कुल नाही. प्रॉफिट तर झाले ना, पण मी थोडासा अजून वेगळा विचार केला आणि त्याचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मी केली 5,00,000 रुपयाची लमसम इन्व्हेस्टमेंट. 5,00,000 रुपये मी इन्व्हेस्ट केले डायरेक्ट म्युच्युअल फंडमध्ये. इकडे बघू शकता रिचमीवर अनेक म्युच्युअल फंड्स आहेत लाईनने, जे 20%, 25%, 30% ज्यांनी रिटर्न दिलेत लॉंग टर्ममध्ये. मग जर मी 20 वर्ष त्याला होल्ड करतोय तर इझिली मला तेवढे रिटर्न्स मिळणार ना? 100% मिळण्याची शक्यता आहे, एकदम दाट शक्यता आहे. सो दॅट मी 20% 20 वर्षासाठी 5,00,000 रुपये इन्व्हेस्ट केले तर त्याचे बनले 1,91,00,000 रुपये जे मी इन्व्हेस्ट केले म्युच्युअल फंडमध्ये होते. फक्त 5,00,000 रुपयाची मी गोष्ट करतोय, बाकी अमाऊंट नाही. आता हा विचार करू नका की घर दार विकून आपण इन्व्हेस्ट करत राहायचं का, 20 वर्ष मी कुठेतरी भाड्याच्या छोट्याशा घरात राहू का? बिलकुल नाही, मला असं अजिबात म्हणायचं नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही प्रॉपर याचं मॅनेजमेंट केलं, माझंसुद्धा स्वप्न आहे ना मोठं घर असावं आणि ते पुढच्या वर्षी असणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला लिहून देतो, ज्याची प्राईस CR मध्ये असेल, करोडोमध्ये असेल, हा आत्ताच मी तुम्हाला शब्द देऊन सांगू शकतो. का? तर कारण माझा जो प्लॅन आहे तो सक्सेसफुल झाला. जो मी प्लॅन पर डे, पर मंथ, पर इयर वाईज बनवला, तो प्रत्येक प्लॅन टिक होत, सक्सेसफुल होत, मी खालचे टार्गेट पूर्ण करत जातोय. जर मी ह्या चुकीचा डिसिजन आधीच घेतला असता ना तर मी फसलो असतो. स्वतःचं घर असायला हवं, माझं सुद्धा ड्रीम आहे, माझी सुद्धा मोठी कार असावी, मोठं घर असावं, प्रायव्हेट जेट असावं, अनेक गोष्टी आहेत, प्रत्येकाची ती स्वप्न असतात. पण ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रोसिजर असते. एक मोठं गोल आहे ते छोट्या गोलमध्ये कन्वर्ट होत होत, छोटे छोटे गोल्स पूर्ण करत करत, एक एक डॉट कनेक्ट कनेक्ट करत तुमचं मोठं टार्गेट पूर्ण होतं. बाकी जो मला 37,640 रुपयाचा EMI होता तो मी डायरेक्ट इन्व्हेस्ट करतोय. 20% मला रिटर्न मिळत आहेत, 20 वर्षासाठी मी इन्व्हेस्ट करतोय, रिटर्न मिळत आहेत 11,89,00,000 रुपये, जवळपास 12,00,000 रुपयाचे मला रिटर्न मिळत आहेत. मग या गोष्टीचं मी काय करणार, पुन्हा मी तुम्हाला एक्सेलवर घेऊन जातोय. SIP पर मंथ 37,640 रुपयाची, टोटल माझी 20 वर्षामध्ये गुंतवणूक होईल 90,33,000, जी सेम गुंतवणूक आपण घर बाय करण्यासाठी करणार होतो EMI देऊन. लमसम मी 5,000 रुपये इन्व्हेस्ट केलेला आहे, जे रिटर्न मी तुम्हाला ऑलरेडी दाखवले आहेत. 20 वर्षानंतर SIP चे मला मिळणार 11,89,00,000 आणि 20 वर्षानंतर लमसम जी मी इन्व्हेस्ट केली होती त्याचे मिळणार 1,91,00,000 रुपये. टोटल मला रिटर्न मिळाले दोन्हीचे मिळून 13,81,00,000 रुपये. आणि जर मी यातून वजा केले माझी इन्व्हेस्टमेंट 90,00,000 आणि हे 5,95,00,000, तर फायनली माझ्याकडे 12,86,00,000 रुपये शिल्लक राहतात. मित्रांनो, ह्यूज अमाऊंट आहे हे 12,00,00,000 रुपये. जर समजा तुम्ही रेंटल प्रॉपर्टीमध्ये राहत असाल, आता सेम तुम्ही इमॅजिन करा, 50,00,000चा फ्लॅट आहे किंवा एखादं घर आहे, ते किती रुपये रेंटनी तुम्हाला मिळतं? 5,000, 10,000, 15,000, मॅक्सिमम 15,000. ज्याची प्राईस 50,00,000 आहे ना, ते मॅक्सिमम 15,000 तुम्हाला रेंटनी मिळतं. मी आत्ताच्या हिशोबाने तुम्हाला सांगतोय, आत्ता या कंडिशनला आमच्या कोल्हापूरमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, जी प्रॉपर्टी 50,00,000ची आहे त्याची प्राईस मॅक्सिमम रेंट प्राईस जाते 15,000 रुपये. कोणी अतिशहाणा 20,000 पण घेईल ना? देऊ शकता, काही हरकत नाही. बट 20 वर्षासाठी जर तुम्ही रेंट देत असाल, पुढे जाऊन तो वाढत जाईल, 20 चा 30 होईल 30 चा, पुढे जाऊन कदाचित तो 40 पण जाईल एंडिंगला, कारण तुम्ही खूप मोठा लॅविश फ्लॅट रेंटने घेतला असेल असं मी इमॅजिन केलं तर. पण तरीसुद्धा तुमचा टोटल खर्च 1 कोटीच्या वर जाणार नाही, दॅट इज फॉर शुअर. मी म्हणतोय इकडे तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे, 12,00,000 तुम्हाला रिटर्न मिळत आहेत, 12,86,00,000 रुपये. भले तुमचे 2,86,00,000 रुपये वरचे निघून गेले रेंटला, तरीसुद्धा तुमच्याकडे 10,00,000 शिल्लक राहतात. 10,00,000चा तुम्ही मालक होऊ शकता. का? तर फक्त हा डिसिजन घेऊन आणि याच 10,00,000चा वापर करून खूप चांगल्या प्रॉपर्टी तुम्ही नंतर बाय करू शकता. तुम्ही म्हणाल एन्जॉय कधी करायचं म्हातारपणी? अरे यार, घरामध्ये काय एन्जॉय करणार आहे, सेम घर तुम्ही बाय करू शकता ना, चांगली रेंटल प्रॉपर्टी घेऊ शकता, 50,00,000च्या जागी 70-80,00,000ची प्रॉपर्टी सुद्धा रेंटवर घेऊ शकता, जेणेकरून तुमचे पैसे सेव्ह होतील आणि खूप चांगलं तुम्हाला
इन्व्हेस्ट करून रिटर्नसुद्धा मिळतील. आणि दुसरी गोष्ट, 4-5 वर्षांनी कंटाळा आला ना त्या घराचा, नवीन घर रेंटने घेऊ शकता, नवीन घरामध्ये जाऊ शकता, त्याच्यापेक्षा पॉश प्रॉपर्टी बघू शकता, तुम्हाला जशी हवी तशी प्रॉपर्टी मिळू शकते. तिसरा सुद्धा एक माझ्या आयुष्यामध्ये मी चांगला डिसिजन घेतला, तो बऱ्याच लोकांनी घेतलेला नाही किंवा तो तुम्हालासुद्धा खटकेल, पण मला तो खटकणार नाही, मला ठेच लागली आणि त्याच्यानंतर अनुभव आला. म्हणूनच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे माझा तिसरा आणि महत्त्वाचा डिसिजन हेल्थ इन्शुरन्स घेण्याचा. यार 5-7 हजार रुपये पगार होता आणि जेव्हा बहिणीला ॲडमिट करावं लागलं ना, तेव्हा मला समजलं डॉक्टरांनी 1 लाख रुपये मागितले ऑपरेशनसाठी. खिशामध्ये तेवढे पैसे नव्हते, बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागलं आणि तेव्हा अक्कल विकत मिळाली की हेल्थ इन्शुरन्स हवा होता. तिथून पुढे मला कधीही हॉस्पिटलला खर्च करावा लागला नाही, कारण हेल्थ इन्शुरन्स माझ्यासोबत होता. आता हे हेल्थ इन्शुरन्सवाले पण चांगले असायला हवे. तर छपरी हेल्थ इन्शुरन्स घेऊन कुठेतरी पैसे वाचवण्याच्या नादात वाट लावून नका घेऊ. चांगला हेल्थ इन्शुरन्स बाय करा जो कॅशलेस सुविधा तुम्हाला देईल. विनाकारण काय होतं, पैसे तुम्ही घालायचे मग नंतर परत त्यांच्या मागे लागायचं, माझे पैसे पे करा, मला परत द्या, रिफंड द्या, अशा नादाला नका लागू. बरेच इन्शुरन्स असे असतात जे तुम्ही पैसे पे तर करता, हे कवर होत नाही, ते कवर होत नाही, तुमचा रूम रेंट खूप जास्त आहे, आमचं कॅपिंग एवढंच आहे, अशा अनेक गोष्टी सांगून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतात. डॉक्टरांचं कन्सल्टेशन तुम्हाला देत नाहीत. अशा हेल्थ इन्शुरन्सना बाय करू नका. जर तुम्हाला एक्झाम्पल हवंच तर मी एक्झाम्पल पण देऊ शकतो. काही पॉईंट्स मी तुमच्याशी डिस्कस करतो, इकडे स्क्रीनवर बघू शकता. 2-4 महत्त्वाचे पॉईंट आहेत जे आपल्याला बघावे लागतात, कन्सिडर करावे लागतात हेल्थ इन्शुरन्स घेताना. त्यामधला पहिला पॉईंट आहे, आपला क्लेम लवकर अप्रूव्ह व्हायला पाहिजे. इकडे नावी हेल्थ इन्शुरन्स फक्त 20 मिनिटांमध्ये तुमचा क्लेम अप्रूव्ह करतो. दुसरा पॉईंट आहे सगळ्यात महत्त्वाचा, तो म्हणजे रूम रेंटला कॅपिंग असतं बाहेर, तर ते नावीमध्ये तुम्हाला पाहायला मिळत नाही. तिसरा पॉईंट आहे डॉक्टरांचं ऑनलाईन कन्सल्टेशन अनलिमिटेड तुम्हाला मिळतं. डॉक्टर तुमची मदत करतात जेव्हा तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेता, हे खूप गरजेचं आहे. इकडे रेस्टॉरेशन ऑफ सम अश्युअर्ड सुद्धा अवेलेबल आहे, ते सुद्धा अनलिमिटेड टाइम्स प्रत्येक वर्षामध्ये. जर ॲक्सिडेंटल इंजुरी असेल तर तुम्हाला सम इन्शुअर्डची डबल बेनिफिट पाहायला मिळतात. आणि हे घेण्यासाठी जर तुम्हाला पर्सनल रिलेशनशिप मॅनेजर हवा असेल तर तो पॉलिसी घेतल्यानंतर तुम्हालाही मिळतो. एवढंच नाही तर नो कॉस्ट मंथली प्रीमियम स्टार्ट होतो 241 रुपयापासून, खूप स्वस्त आहे, ट्राय करू शकता. आणि हे सगळं होतं नावीच्या ॲपमधून. खूप चांगलं आणि युजर फ्रेंडली ॲप आहे, ते वापरून तुम्ही कुठलाही तुम्हाला हवा तो सुटेबल हेल्थ इन्शुरन्स बाय करू शकता. हे सगळं आहेच, पण त्यासोबत 10,000 हॉस्पिटलसोबत यांचं नेटवर्क आहे, म्हणजेच ट्रस्टेड ब्रँडसोबत तुम्ही जोडले जात आहे. म्हणून लवकरात लवकर नावी हेल्थ इन्शुरन्स घेऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला खूप मोठा फायदा मिळू शकतो. लाईफ तुमचं सुखी आणि आनंदी समृद्ध बनू शकतं. नेहमीप्रमाणे तुमचं आमच्यावर प्रेम असल्यामुळेच तुम्ही व्हिडिओला लाईक कराल, शेअर कराल, तुमचं मत मला कमेंट करून कळवाल आणि पुढचा व्हिडिओ कुठल्या विषयी असायला हवा ते सुद्धा कमेंट करा. सोबतच लाईव्ह ट्रेडिंगचे व्हिडिओ अजून तुम्हाला बघायचे असतील तर कमेंट करा लाईव्ह ट्रेड. जेवढे जास्त कमेंट येतील तेवढ्या लवकर मी अजून व्हिडिओज बनवेन. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.